नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए तृतीय वर्ष सेमिस्टर सहावे अभ्यासपत्रिका बारावी भाषा विज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण भाषिक परिवर्तन हे प्रकरण पाहत आहोत। भाषिक परिवर्तन म्हणजे काय, त्याचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे आणि भाषिक परिवर्तन हे दोन प्रकारे होते, एक उच्चार किंवा ध्वनी परिवर्तन आणि दुसरं अर्थ परिवर्तन। अशा दोन प्रकारे भाषिक परिवर्तन होते। भाषिक परिवर्तनाची कारणमीमांसाही आपण पाहिली। भाषेतले मुख्य अंग दोन, एक शब्दांचे उच्चार आणि दुसरे म्हणजे शब्दांचा अर्थ। आणि दोन्ही बाबतीमध्ये होणारे परिवर्तन खूप महत्त्वाचं असतं, त्यालाच ध्वनी परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन असे म्हणतात। आज आपणाला ध्वनी विचार, ध्वनी परिवर्तन पाहावयाचं आहे। ध्वनी हा शब्द भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान व साहित्यशास्त्रामध्ये वापरला जातो। कर्णेंद्रियावर विशिष्ट संवेदना घडविणाऱ्या लहरी असा या ध्वनीचा अर्थ भाषा शास्त्रात आणि पदार्थ विज्ञानामध्ये घेतला जातो। आणि ध्वनीचा समूह म्हणजे भाषा, कारण शब्द हे ध्वनीने बनलेले असतात, म्हणूनच ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक आहेत। ध्वनीचा अभ्यास केल्याशिवाय भाषेचे शास्त्र किंवा भाषाशास्त्र अभ्यासता येणार नाही। आणि ध्वनीचा अभ्यास दोन प्रकारे केला जातो, एक एककालिक अभ्यास पद्धतीनं आणि दुसरा द्वैकालिक अभ्यास पद्धतीनं। एककालिक अभ्यास पद्धतीचा विचार करत असताना भाषा स्थिर आहे असे मानून एका विशिष्ट काळातील भाषेचा वर्णनात्मक अभ्यास हा एककालिक भाषा अभ्यास पद्धतीने केला जातो। दुसरं, भाषा ही प्रवाही आहे, गतिमान आहे, नित्य बदलणारी आहे, परिवर्तनशील आहे, हे गृहित धरूनच भाषेच्या दोन कालखंडातील अवस्थांचा अभ्यास, याला ऐतिहासिक किंवा द्विकालिक अभ्यास पद्धती असं म्हटलं जातं। भाषेच्या शास्त्रातील ध्वनीविषयक शाखेचा विचार करणाऱ्या अभ्यासाला ध्वनी विचार असं म्हटलं जातं। ध्वनी परिवर्तन पाहत असताना ध्वनी विचाराचा प्रारंभ केव्हा आणि कोठे झाला हे सांगणे कठीण जरी असलं तरी ग्रीक व भारतीयांनी फार प्राचीन काळापासून ध्वनीचा अभ्यास केला होता असे म्हणता येईल। शब्दांच्या लिपींचा वापर करण्यापूर्वी भारतीयांनी ध्वनीविषयक अभ्यासामध्ये मोठीच प्रगती केली होती असं म्हणायला काय हरकत नाही। ध्वनीचे निरीक्षण, पृथक्करण निर्मिती याविषयी त्यांनी सूक्ष्म वर्णन करून ठेवलेलं आहे। आणि शरीरशास्त्राच्या दृष्टीने ध्वनीचे विवेचन करणारा पहिला ग्रंथ 1856 साली जर्मन शरीरशास्त्रज्ञ ब्रुक यांनी लिहिला आणि या अभ्यासाला चालना मिळाली। अठराशे 1818 डॅनिश शास्त्रज्ञ रास्क यांनी जार्मनिक भाषेचा ग्रीक, लॅटिन, स्लाव या भाषाशी असलेला संबंध दाखवून भाषाचा तुलनात्मक अभ्यासाला चालना दिली। ऐतिहासिक ध्वनी विचाराची सुरुवात इथून झाली। 1822 साली ग्रीम यांनी ध्वनीविषयक सिद्धांत मांडून भाषाशास्त्राचा पाया पक्कारवला। पुढे अनेक ध्वनीशास्त्रज्ञांनी ध्वनी विचाराचे क्षेत्र प्रगल्भ केले, अनेक ध्वनीचे सिद्धांत मांडले। मनुष्य हा बुद्धिमान व समाजप्रिय प्राणी आहे, त्याला
त्याला एकलकोंड राहणं शक्य नाही आहे. तो गट करून समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, समूहाला समूहामध्ये राहतो, गटामध्येच राहतो, त्याला समाज असं म्हटलं जातं. मानवाचा समाज निर्माण झाल्यावर हे समाज जीवन सुकर आणि प्रगत व्हावं यासाठी जी जी साधने उपयोगात आणता येतील ती ती आणण्याचा प्रयत्न मानवाने केला. आणि भाषा ही समाजाला सुकर करण्याचं महत्त्वपूर्ण साधन म्हणून भाषेची निर्मिती मानवाने ध्वनीच्या सहाय्याने केली. समाजातील सर्व घटकाशी मानवाचा संबंध कोणत्या ना कोणत्या कारणाने येणारच, आणि परस्परातला संबंध टिकवणे, वाढवणे, व्यवहार सुरळीत चालवणे, समाजातील प्रत्येक व्यक्तीची धडपड चालू झाली असणार. आपल्या मनात निर्माण होणारे विचार, भावना, कल्पना तो दुसऱ्यांना व्यक्त करण्यासाठी भाषेंचा वापर करू लागला. आत्मनिवेदन आत्मप्रकटीकरणाचा मार्ग मानवाने शोधून काढला. मुखावाटे विविध ध्वनीचा उच्चार करून तो समाजातील इतर घटकांना आपले विचार कळवू लागला. विचार प्रकटीकरणासाठी जे ध्वनी ज्या अर्थाने तो वापरू लागला त्या ध्वनींना तो अर्थ संकेताने प्राप्त झाला. ध्वनीच्या अर्थपूर्ण संकेताची भाषा त्या समाजापुरती निर्माण झाली. भाषा ही एका व्यक्तीची नसून ती समाजाची असते, ती सामाजिक संस्था असते. आणि भाषा ही मानवाने निर्माण केलेली आहे, म्हणून मनुष्य हा बोलणारा प्राणी असे म्हटले जाते. तो बोलतो म्हणजे मुखावाटे विविध ध्वनी उच्चारतो. ध्वनीच्या साह्याने बनवलेले संकेत वापरून व्यवहार चालवणे हे सर्व भाषातील अध्यतत्व आहे. कारण ध्वनी उत्पन्न करणे ही माणसाची वृत्ती प्रवृत्ती आहे, जातिक प्रवृत्ती आहे. कृपा कुलकर्णी म्हणतात, भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अनिमित्त ध्वनीचा समूह. मग हे ध्वनी विज्ञानशास्त्राच्या नियमानुसार अनेक प्रकाराने ध्वनी निर्माण होऊ शकतात. टाळ्या वाजून ध्वनी निर्माण होते, चुटक्या वाजून ध्वनी, पायाचा थैथाट करून मनुष्य ध्वनी निर्माण करतो, पैंजणाने ध्वनी, पायातील पैंजण वाजली की ध्वनी निर्माण, पशुपक्ष्यांचे आवाज, यंत्रांचे आवाज, पाणी, वारा, वृक्ष इत्यादीच्या आवाजाने ध्वनी निर्माण होतो. कानाने न ऐकता येणाऱ्या अशा कितीतरी ध्वनीची आंदोलने सृष्टीमध्ये होत असतात. सर्वच ध्वनींना भाषा असे म्हणता येत नाही. म्हणून कृपा कुलकर्णीने म्हटलेली व्याख्या महत्त्वपूर्ण आहे, भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनीचा समूह. ध्वनींना अर्थ देणारी बौद्धिक सामर्थ्य फक्त मनुष्याजवळच आहे, कारण मानवाला बुद्धी ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. मुखकंठातील शरीरयंत्राच्याद्वारे जे अर्थपूर्ण ध्वनी मनुष्य उच्चारतो त्या ध्वनीची भाषा बनत असते. म्हणून भाषा ही मानवनिर्मित आहे, भाषा ही सामाजिक संस्था आहे. मानव एकटा राहत नाही, भाषेशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाचा संपूर्ण व्यवहार, संपूर्ण जगाचाच व्यवहार भाषेच्याच माध्यमातून होतो. आणि भाषेच्या माध्यमातून व्यवहार होत असताना मानवी मुखावाटे ध्वनी, पण ते कसे स्वार्थ आणि आण्वित व्यवहारास प्रवृत्त करणारे असतात. म्हणून ध्वनीचा विचार प्रकटीकरणाचं माध्यम म्हणून उपयोग केला जातो. ध्वनियुक्त भाषेने मनुष्य व्यवहार साधू लागला. व्यवहार साधण्याचे भाषा हे महत्त्वाचे साधन बनले. ध्वनीच्या साह्याने आपली इच्छा बोलून दाखवणे व दुसऱ्याकडून इच्छित मिळवणे माणसाला सहज शक्य झाले. म्हणून व्यवहार पूर्ण होईपर्यंत काही महत्त्वाचे आपल्या वक्त्याने उच्चारलेल्या ध्वनीचा अर्थ श्रोत्याला समजायला हवा. म्हणजेच वक्ता आणि श्रोत्या यांना विशिष्ट ध्वनीचे विशिष्ट अर्थ माहीत व मान्य असले पाहिजेत. मनामध्ये विचार येणे, ते पूर्ण होणे, त्याची इच्छा पूर्ण होणे, त्यासाठी ती व्यक्ती करण्या प्रयत्न करत असते. भाषारूप स्वतःशीच बोलते, श्रोत्यांना बोलते ध्वनीचे विचार. म्हणून वक्त्याने उच्चारलेल्या ध्वनीचा अर्थ श्रोत्यांना समजायला हवा.
तीच ध्वनी स्वार्थाने अन्वित असतात, म्हणून ध्वनी निर्माण करणे याला निर्मिती किंवा उक्ती असे म्हणतात. पण ते ध्वनी कसे निर्माण केले पाहिजेत? मानव हा ध्वनी अर्थपूर्ण ध्वनी निर्माण करत असतो, व्यवहारास प्रवृत्त करणारे निर्मिती करत असतो, म्हणून हे ध्वनी महत्त्वपूर्ण असतात. ध्वनीची निर्मिती कृती आणि श्रुती यापैकी फक्त निर्मितीचाच विचार भाषाशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. ध्वनी निर्मितीचे मूलभूत साधन आहे ध्वनी यंत्राचे मुख्य घटक कोणते? भाषा ध्वनीने बनली असं म्हटलं. ध्वनी कुठून कसे निर्माण होतात? ते तोंडातून बाहेर पडतात असे जरी आपण म्हणतो, तरी शरीराच्या ज्या भागात हवा खेळते ते सर्व अवयव आणि अवयवाशी निकटचा संबंध येणारे इतर अवयव ही ध्वनी निर्मितीची मूलभूत साधने आहेत. छाती, पोट, फुफ्से, श्वासनलिका, कंठ, तालूपट, तोंड, नाक ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ध्वनी निर्मिती करत असताना होत असतो. ध्वनी निर्माण करण्याचे जे नैसर्गिक साधन मानवाला लाभलेले आहे, त्या साधनाच्या मुखयंत्राच्या सहाय्याने मनुष्य कोणते व किती ध्वनी निर्माण करतो, ते कसे निर्माण करतो, त्याचे वर्गीकरण कसे करावे, त्याप्रमाणे ध्वनीमध्ये फरक कसा व का पडतो, भाषेवर त्याचा कोणता परिणाम होतो, हा सगळा विचार ध्वनी विचारामध्ये अभ्यासावयाचा आहे. कारण ध्वनियंत्र श्वास घेण्याच्या क्रियेमुळे हवा नाकावाटे छाती फुफ्सापर्यंत आत जाते. आत गेलेली हवा उच्च वासाच्या क्रियेमुळे श्वासनलिकेतून कंठस्थानीच्या पोटीतून तोंडावाटे किंवा नाकावाटे बाहेर पडते. तिच्याशी ध्वनियंत्राच्या कोणकोणत्या घटकाचा संबंध येतो? जिवेमूळ, जिभेचा सर्वात मागचा भाग किंवा मूळचा संबंध येतो. कंठग्रंथी किंवा कंठमणी म्हणजे श्वासमार्गात प्रवेश करताना हनवट्टीखाली गळ्यावर हात फिरवला असता हाताला लागणारा उंचवटा. क्रिक्राइड रिंग आणि थायरॉइड रिंग श्वासनलिकेच्या वरच्या टोकाला मोहरेच्या आकाराच्या पुढे बारीक व मागे रुंद असलेला अर्धवर्तुळाकार अस्थी, त्यावरच दुसरा अर्धवर्तुळाकार अस्थी असतो. या अस्थीने कंठाची पेटी तयार होती. या पेटीच्या वरच्या डाव्या व उजव्या बाजूस आणखी दोन त्रिकोणाकृती अस्थी असतात. सर्व मज्जारजंजुणी परस्परांना जोडलेले असतात. एकूण ध्वनी कसा निर्माण होतो? श्वासोच्छ्वास संतपणे चालू असताना पेटीच्या वरील छिद्रातून हवा नाकावाटे ये जा करीत असते, त्यावेळी तोंड बंद असते. ध्वनी रज्जू किंवा स्वर नलिका स्तब्ध असतात, त्यांना कंप नसतो. कंप नाही म्हणून नाद उत्पन्न होत नाही. तालूपट आणि पडजेबी यावेळी खाली लोंबत असते. तिचा आकार लांबट त्रिकोणासारखा असतो. ध्वनी रज्जांना ताण देऊन जर श्वास बाहेर सोडला तर ते कंप पावतात, त्यामुळे नाद किंवा घोष निर्माण होतो. यावेळी तोंडातील अवयवाची हालचाल होते. तालूपटही खाली लोंबत राहतो किंवा वर जातो आणि अशा प्रकारे ध्वनी निर्माण होते. प्राण असेल, स्वर असेल, व्यंजने असतील, अशा पद्धतीने हे ध्वनी निर्माण होत असतात. ध्वनीची ही निर्मिती या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. त्यानंतर आपणाला ध्वनीचा भाषेमध्ये उपयोग होतो, कारण इंग्रजीमध्ये 26 अक्षर आहेत, मराठीमध्ये 44 ते 48 वर्ण आहेत. वर्णाच्या अत्यल्प संख्येवरही भाषेचा व्यवहार सुरळीत चालू आहे. वर्ण हे भाषेचे मूलभूत घटक आहेत. ते भाषेत स्वतंत्रपणे वापरले जातात. ते शब्दाचा घटक म्हणून वापरले जातात. जोपर्यंत ते शब्दात वापरले जात नाही तोपर्यंत ते विकारशून्य आणि आदर्श असतात. पण ध्वनीचे जे वर्णरूपाने ध्वनी निर्माण होतात, नुसत्या ध्वनीला महत्त्व नाही. ध्वनीनं एक शब्द निर्माण होतो आणि शब्द सा अर्थ जेव्हा मुखावाटे बाहेर पडतो तेव्हा त्या सा अर्थ निघणाऱ्या व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या ध्वनीला भाषेमध्ये खूप महत्त्व असतं. भाषेमध्ये त्याचा उपयोग होत असतो. वर्णसंख्या थोडी जरी असली, 2-3-4 वर्णाचे समुच्चय करून भाषेमध्ये ती वापरता येतात. व्यवहारास सुलभ करणे हेच भाषेचे महत्त्वपूर्ण ध्येय असते. बौद्धिक आणि शारीरिक परिश्रम फारसे न पडता सुशिक्षितापासून अशिक्षितापर्यंत सर्वांना सहजपणे भाषा वापरता आली पाहिजे, म्हणून वर्णाची संख्या मोजकी असते. प्रत्येक भाषेची वर्णमाला अत्यंत नियमबद्ध सुसंवादी अशी असते. या नियमांना मोडून अस्तित्वात आलेली वर्णमाला मिळणे कठीणच. कोणतीही 30-40 वर्ण घेऊन वर्णमाला होत नाही, त्यात एक नियमबद्धता असते.
जगातल्या सर्व भाषेतल्या वर्णाची संख्या कमीत कमी असते आणि त्यांचे नियम असतात आणि त्या नियमानुसारच त्या भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालू असतो. म्हणून हे ध्वनी भाषेच्या वर्णमालेत महत्त्वपूर्ण असतात आणि ध्वनी परिवर्तन कशा पद्धतीनं होतं हे आता आपण पाहायचं आहे, ते आपण उद्याच्याला पाहू. आतापर्यंत ध्वनी म्हणजे काय, ध्वनी कसे निर्माण होतात याबद्दल आपण माहिती पाहिले, बाकी ध्वनी परिवर्तनाचे विशेष कोणते आहेत, ध्वनी परिवर्तन कशा पद्धतीनं होतं, ध्वनी परिवर्तनाचे कारण ते उद्याच्याला आपण पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.